श्रींचा 144वा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे दरवर्षी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा हजारो भाविक या सोहळ्यासाठी संतनगरी शेगाव येथे दाखल झाले होते. यातील 10,000 जवळपास भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा ईपासद्वारे लाभ घेतला असून संस्थानच्याकडून कोविडच्या नियमांचे तंतोतंत पालन केल्या गेले. संत गजानन महाराज हे 144 वर्षापूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रकट झाले होते. त्या ठिकाणी त्यांनी आपले जीवन शेगाववासियांच्या सहवासात घालविले. दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला आणि येथेच ते समाधीस्थही झाले. आज गजानन महाराजांच्या 144व्या प्रकट दिनानिमित्त पहाटे 4 वाजतापासूनच भाविकांनी संतनगरी शेगावमध्ये मोठी गर्दी केली होती. संस्थानच्या वतीने मर्यादित स्वरूपात विविध कार्यक्रमांमध्ये आज दिवसभर श्रींचा प्रकट दिन साजरा झाला. हजारो भाविक भक्तांच्या मोठ्या संख्येने दिंड्या देखील शेगाव नगरीत दाखल झालेल्या आहेत. नागपूरहून आलेलो आहे. ही आमची 4थी वारी आहे. आम्ही ईपास काढली आहे. आता गजानन महाराजांचे दर्शन होणार आहे. त्याच्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या काळामुळे आमचं दर्शन होऊ शकलं नाही, पण यावर्षी दर्शनाचा योग आलेला आहे आणि आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. गजानन माऊली, आज प्रगट दिनानिमित्त आम्हाला गजानन बाबा यांचे दर्शन झालेले आहेत. 2-3 वर्षापासून जे आहे करोना होता, त्यामुळे शासनाने जे नियम लावले होते आता ह्यावेळेस शिथिलता दिली म्हणून आम्हाला दर्शन झाले. आम्ही दर महिन्याला दर्शनाला येतो. वारकरी आहेत आम्ही इथले गजानन बाबाचे आणि ह्यावेळेस शासनाचे धन्यवाद आम्हाला दर्शन बाबा दिल्याबद्दल.